संपूर्णपणे स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका विक्रांत येत्या 2 सप्टेंबरला नौदलाच्या ताफ्यामध्ये दाखल होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विक्रांत अधिकृतपणे नौदलात दाखल केली जाणार आहे. कोचीन शिपयार्डमध्ये विक्रांतच्या जलावतरणाचा विशेष सोहळा पार पडेल. तब्बल 20,000 कोटी रुपये खर्चून या युद्धनौकेची बांधणी करण्यात आली आहे. अनेक खडतर चाचण्या पूर्ण केल्यावर 28 जुलैला विक्रांत नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. त्यानंतर 2 सप्टेंबरपासून या युद्धनौकेची अधिकृत सेवा सुरू केली जाईल. विक्रांतच्या जलावतरण सोहळ्यासाठी INS विक्रांतचे सेवानिवृत्त कर्मचारी, संरक्षण खातं आणि शिपिंग मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित असतील. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.